रे? काय नाही ते डुप्लिकेट जे पण आधार कार्ड त्या दिवशी पाणी नेत आणि पडलं होतं ते सापडलं तर बघ मग तिथं. नाही रे नाही दिसत. बर येतो मग आणि जर सापडलं तर सांग मग. काय रे निल्या कोण होता तो? मनोज आहे तो आपल्या संग्रामदा दादा भावी. आपल्या शाळेत नव्हता वाटतं? असतं तर काय केलं असतं? विचारायला विचारे नस का प्रियंके? पण एक लक्षात ठेव ते मोठे धन आपण गरीब आहेत. हॅलो संग्राम मारे दादा तो फोन दे. दादा काय चहा पेक्षा कितली तू गरम व्हायला लागली? हे आपण तुम्ही माझा आता भाऊसाहेबाशी बोलणं झालंय. आपल्या छोटे सरकारचा आणि त्यांच्या बहिणीचं जे लग्नाविषयी जे प्रस्ताव होता तो मंजूर झालाय. आता वेळ काढा. आपण जो कोणच्याकडं ते दिन आपल्याकडं आहे ते बसून बोलू पुढचं. हा बरं येऊ मग. काय म्हणे विचारलं की नाही कशाच बाबा विचारायचं होत. मध्ये टाकलं एक जण. कोण टाकलं? त्याला काय नाव आहे? निल्या. ते निले ते निले आणि प्रियंकी एकाच वर्गात होते. अनार मला वाटतं ते तिच्या लाईन आणत. काय काय ना खाण्याचं का मारायचं त्याला? अरे म्हणे हाडून मारून जर प्रेम मिळत असत तर आतापर्यंत नाही का प्रत्येक प्रियकराचे नाव एक खून असताना. अरे तू तिचं मन जिंकव ना. अरे तू दादा एवढा मोठा नेता आहे कर ना तुझीला इम्प्रेस. इम्प्रेस करायला काय रे ती माय बघून हसती. अरे रावल्या ती मला लाईक करते लाईक. चल मग लाव डेअरिंग काय धर निमित्त करून जाऊ तिच्या घरी डायरेक्ट. चल चल मग लगेच जाऊ. अरे बाबा मी विचारतो रे पण ती निली आई आणली पाहिजे तिथं. ती काय वयाच्यात नाही आता. आज ना कोणत्या परिस्थिती विचारून टाकायचं काय डायरेक्ट फायनल करून टाकायचं आपल्याला. बरं बरं नक्की विचारतो. डायरेक्ट कुठं तुम्ही विचार मी हाय. बरं बरं
ऐकून ये काय नाही गावात तुम्हाला काही अडचण आहे कसं ते सर्वे करायला सांगितलं होतं दादानी तुम्हाला काय अडचण तू पाहिलं ना आता आमच्या वस्तीवर यायला रस्ता तरी आहे का नीट तेवढं तुझ्या दादांना सांगून करून घे रस्ता बरं रस्त्याचं झालं अजून काय अडचण असते लिहून दे अडचणी लयच म्हणून पण चोळीत कुणीच नाही दादा तरी एकटे काय काय करणार आहे तुला वाटतं का राजकारणी लोकांची लई मजा असते अरे एक एक टायमाचं जेवण भेटत नाही त्यांना इकडं जा तिकडं या सगळं काम पगावं लागत आणि तुला नाही कळायचं ते मला कळायला मी थोडीच राजकारणी आहे आमच्या घरची सुनून होशिंगा गावची कारभारी तुझ्या पैशाला राव जिंदगी फार काम वायालाच गेले म्हणून फोन आला यार ते कोणाचा उठलं नको नाही बाबा एकतर याचा उचला उचला का येडत म्हणे चार वर्ष बसून एका पोरी मरत आहे अजून विचारायची हिंमत नाही दिली हॅलो बोल ना काय एक काम कर घराच्या मागे बैलगाडीत बसलेलो श्यामन मी आपला जोडीदार ये तू दुसरी संगत जुटलं त्या पोरीच वांग वाचलं निल्याचा आता मग काय एक तर अशी आपण बिर आणलेले आहेत ना दोन तीन लागे त्यांच्याला आता पक्का बी एवढा दिसतो म्हणजे एवढं म्हणजे चार वर्ष झाले एकाच पोरीवर लाई नंतर अवघड हो एकट्या पोरीवर चार वर्ष कवा शिकतोय येतोय आता तू जरा स्थिर राहतो आल्या एक टेन्शन मध्ये त्याची हाजरी घ्यावा लागेल ना आल्या हाजरी तर घ्यावाच लागेल चालत येऊन त्याला येऊन ते संग्राम दादा आहे का त्याच्या भावाने पटेली काय ते दोघं लढत होते मग काय बरोबर संग्राम मानल्यावर तिथं काय विषय पुरी आजकाल पैशावाला मोठं घरानं पैशावाला गाडी भेंडायला भेटलं लय झालं ओके खरं प्रेम ते काय उग बोलायच्या गोष्टी आहेत का श्याम मग प्रेम करायच्या आधी कळायला पाहिजे करावा का नाही बरोबर आहे कोणी उठून प्रेम करायचं म्हणल्यावर त्यात काही मजा आहे का काही हा नाही वयानुसार होतच रे एकदा तू सांग चार चार वर्ष या की पोरी मारायचं ते काही त्याला प्रेम म्हणायचं काय बाहेरचा काळ होतो पोरगी पटली ना ती मग आता टाइमपास का सिरियस लावला ना आमच्या आनंदाला घोडा रात तशी पोरगी भेटली अजून भेटायचंय बोलायचंय काय काय करायचंय मग बघू ना टाइमपास करायचा आहे का सिरियस करायचंय ते तुमचं बरं आहे बा काही कमी जात झालं आहे दहा तासा मिळून येणार तो विषय नाही रावल्या आपल्याला एखादी गोष्टीला आवडत असली ना आपण जीव जाऊ प्रेम करीत असतो त्याच्यावर कर बा जीव जाऊ करण्यात कस कर पण कर बाय चल बाटली तू तू यासाठीच भाऊ अरे दामानी दामानी ते म्हणा ए दादा काय झालं एवढं तुझ्या माग खेळ संपला खेळ संपला
अरे तो खेळ सुरूच केला नाही ना, काय संपायचं? खेळ संपायला, खेळ सुरू पाहिजे. बाबा या विषय संपला आता, कार्यक्रम लागलाय. एवढे लवकर हार मानली काय? तो झालं काय? झालं काय सांग मला. तीन वर्ष झालं त्या पुरी मागे लागलो तुम्ही. संग्रामाच्या बाबाने केला कार्यक्रम. ते चुकी कोणाची? श्याम तूच सांग. चुकी याची आहे. हे काय तीन तीन वर्ष आहे की पुरी मागे बोलत तू? हा चूक कोणाची आता मला तू उघडते ना, चूक कोणाची आहे? तू तीन वर्षात एकदा मी विचारू शकला नाही तिला. व आणि चूक तोर म्हणतो आम्हाला सांग. तू संग्राम गेला घेऊन गेला आणि कुठं काय झालं हे बघ. तू कोणी ना कोणी घेऊनच जात असत. पण तू एकदा तर विचारायला पाहिजे. तो अरे आम्ही तिला आठी बसून तिला ओळखीत होतो बा. अरे ओळखी तो काय तुला त्यात दम नाही म्हणून चल विचार ना तू. नाही सॅम तू टेन्शन मध्ये. अरे टेन्शन मध्ये तर विचारावं लागत असते बाबू. खरे बाटले का दुख? अरे लय बाटले आहे. बाटले आई उतर. तू आहे ना आई, तू आहे ना विषय सोडून दे. एवढं म्हणावं नको घेऊ आता. ऐ त्या पोरीच्याच मनात नव्हतं. अरे पण मज्जी पण समजा आता काय करायचं. येणे काय धकमारी केली श्याम ऐकून घे. बसला नसता बघत बोलत विचारायचं आणि येडे घालेडे जस काय त्या गरजेचे ते म्हणजे तिला त्याला सोडून कुठं जाणारच नाही. आला ते संग्राम दादाचा भाव. आणि शेवटी काय पोरीची जाते ती कोणाच्या मनात काय हे आपण सांगू शकत नाही. ही गोष्ट नेल्या मी तुला माग बोललो होतो. बोललो होतो का नाही? मनातलं बोलायची हिंमत कधी झाली नाही. चुकी त्या पोरीची नाही. तुला वाटत असेल त्या पोरीनी त्याची त्या पोरीची चुकी नाही. तो विचारला नाही तुझी चुकी झाली. याचं प्रेम कोणतं नुसतं बघायचं प्रेम होत कायचं नुसतं बघत होत. प्रेम करायचं मनातून करून काय पुढं जर नाही विचारलं मग त्याला प्रेम म्हणतात का? अन याच्या मनातून याचं किती घे विचारलंस काय करणार? करणार नाही यातलं. आणि येऊन एकटा दुरत बसू पाहिजे मला मोल आहे प्रेम आहे तिच्यावर. अरे यांची फार तयारी चालली होती पळून जायची. पैसा मग मुंगळे सुटत आहेत मुंगळे. अजून ते काही सोपं नाही याच तर कुठंच काही नाही अजून. हा तरच तू म्हणतो मग जीवन संपलं. अरे काय तू प्रेम करतो बाबू आता नाही होऊ शकत आपलं प्रेम डबल असं आशिक आशिक तरी कसं काय म्हणा भाला. मला बी काही पागल बिगल झाला काय नाही वेगळा. तू एकदा विचार असं काही रडू नको म्हणून. प्रेम केलं तू बाबी मी तुला माहिती. रडायला काय 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 रडू नको बा तू. चल चल दारू पी रडू नको. ऐक नेलं चांगलं मने प्रबोधन डोक्यात वाटते फाशी घ्यावं आता काय आधी पात्र नाही राहिला आता. हे बघ प्रेम म्हणजे काय हे नाही श्याम. प्रेम म्हणजे नाही मिळालं फाशी घ्यान. अरे विषय सोडून द्यायचा असतो. ज्या त्या गोष्टीत दुःख असते तेवढं दुःख सहन करायचं. म्हणजे आम्ही प्रेम नाही का केलं? तू एकटाच प्रेम केलं घराकडे तुझ्याकडून शिकावं लागेल गाडी प्रेम करायचं मला असं वाटतं. अरे तू यासारखं प्रेम केलं आमचे वाटोळे होते चार चार वर्ष विचारे ना.
तिच्यावर लग्न करायचं होतं मला. प्रेम करायचं तुझ्याकडूनच शिकावं लागतंय का दादा आम्हाला? चार चार वर्ष तू प्रेम करत हिंड तो चालते, तुझ्याकडून शिकावं लागतंय का रे बाबू? अरे जाऊन दे, सोडून दे, विषय संपला. कशाला लोड घेतोय? लोड बीन काय तू? पर मला काय रडून पडून प्रेम मिळत असत? रडून पडून प्रेमच होतच असतं का तरी कुठं? लहान लेकरांनी गमतं काय खेळणं नाही मिळालं मग रडत बसत. अरे विषय सोडून वड बिअर. आले बी प्रियंके. यार ये काही कम वाढते बाबा, आडू वाढू नको करू. उठ उठ, खाली पडेशील. पडत ना तिकडे, काही उपयोगच नाही आता. उठ चाल, तू आडून ओढून काय होणार? आडून ओढून होत असत काय कुठे? इकडे बघ आमच्याकडे. आता काय नाही होणार तू, आता तुला आहे ना तिचं लग्न होईल, तिचे पोर तुला मामा म्हणतील, आणि मग तुमचे आता केस क्लोज झालेले. तुमचा विषय संपलाय बाबा, मला असं कळते. तू ग बस, तुला काय माहिती? मग समजून सांगा अजून. पुरी पाई आपल्यात वाढणं झालं नाही पाहिजे. नाही त्याला काय काय बोलायचं अक्कल बी काय नाही. मग एक तर माझं काय झालं हँग आणि ते अजून काही हँग करताय. मग तुला त्याच्या प्रेमाविषयी सांगत होतो मी त्याला. तू गबस सारखं सांगतोय, शांत राह तू, लय नको ज्ञानाची गोष्ट आण. मग ज्ञानाचे नाही तर मग तू काय करायचं करतो? तुम्ही भांडणं काय द्या पोरीमुळे? कळायला भांडणं खेळा पोरीमुळे यार, कळायला पाहिजे ना का कोणते शब्द वापरायचे काय? तुला शब्द मी काय दुसरं काय बोललो तुला? मामा आणि फिमा काय? मामा मामा झाला नाही तरी मामा. तू पण बाब्या. मग मी पण म्हणजे काय? मग आम्ही तू याला कसं आलो तुमच्या पशी? तुम्ही आमचीच मग करा. अरे मग तू एक तर भ्याशी की तू साध्या बी. पण मला काय म्हणायचं सॅम, झालं गेलं विषय संपला, तिचं काय व्हायचं होतं झालं, तिला जे आवडला तिने चूस केला, विषय संपला. विषय संपला, विषय आता सुरू झालेला आहे. आता तू माय संग ना प्रेमात बळजो प्री झालेला का एक तर भाषिक झालाय तुझ्या कार्यक्रम करणार आपण. कस आहे काय म्हणते ना, ते बळजबरीने होऊ शकत नाही श्याम. नाही बळजबरीने प्रेम होत असत का कुठे? तू खरं प्रेम होत पण तरी तू सक्सेस करू नाही शकला. नाही नाही पण याच काहीच नाही, पहिले ते विचारावं लागतोय, त्याच्यानंतर प्रेम करावं लागतोय. तू ना विचारता म्हणजे. अरे तुला किती वेळा म्हणलो असेल मी विचार विचार विचार, गेलता का विचारायला? तू या पुढं झालं सगळं सगळं पुढं झालं तुला डायरेक्ट तुला फोन लावला सगळं बघून. तुला पुढे झालंय म्हणजे मग तू एक काम करा, तू गाव सोडून. गाव सोडून मी काम गाव सोडून नाही सोडायचं. तिच्या घरी जाऊन नोकर राहून राहते नोकरी करते. तुम्हाला भांडणं खेळायचे का कोणाला? दोघाला खेळायचे का? खेळायचं मग ते कसं बोललं तरी तुला दिसा नका ते खेळायचे का भांडणं? तुला भांडणं लावायचे का? बोलू नका तुम्ही एकमेकाला, भांडणं होते नुगच युग. एन्जॉय करायला आलो होतो, एन्जॉय कर. आपण काही एन्जॉय करायला आलो बाब्या, माय प्रेमात सत्यनाथ झाला तुला एन्जॉय वाटतो घेऊ. आईला बाबे काय तमाश नवीन आपण दुन्याचे आकृत करताच ऍक्टिंग प्रेम नाही केलं ते आम्हाला तिंदा तिंदा तेच नको म्हणू प्रेम केलं आणि कुठं मी हे केलं केलं तर तिकडे तू होतो बघ सर कुठे बाटल्या घाल बाटली घाल उडू तू तिकडे. मी मग बस किती असतो आणि ए श्याम ये इथे बघ तू येते बाकी बघत नाही बाबा निले चल ना बाबा तुला काही पोरगी गेली आणि मित्र जाते ए जिल्हेर जिल्हेर आहेस तू जिल्हेर पोर रे सोडला काही काय असत एक तार भाषिक झालाय ते तू बाटल्या फोडतो नाही करतो का? पुरुष वाटत नाही भेटणार.
आपली ओळख कधी झाली का? लागलं होतं तुला ते? किती लागलं होतं? राग आला असं भरपूर तुला. मग बाकी बाकी काहीच नाही का? मी काय सांगू आता तुला? हा मग हाय आमच्या दादाने दिली ना बर्थडेला. खरंच दिली? चिंच घ्यायची तुला. अरे किती झटक मागून. एवढी मोठी? अरे कच्ची फील करतो तू. तुझ्याला घर देते ना? आणि नाही दिली मग? देते ना. नाही दिली तर तुम्हाला अर्धा वर्ष सोडून जाणार का? नाही बाबा, आमचा दादा एवढा पण हे नाही. तुझ्यासोबत लग्न लावून देईन दादाला जरी का आलं तरी. मग तुला काय वाटतं?